आपल्या कब्जा भोगातील जमीन गेली अनेक वर्ष कसद असताना आणि या जमिनीचं न्यायालयीन प्रकरण असताना रोणापाल गावच्या पोलीस पाटील आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप रोणापाल गावचे ग्रामस्थ अरुण परब यांनी केला. माझं नाव अरुण लक्ष्मण परब, राहणार रोणापाल, भरडवाडी, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. मी रोणापाल गावचा रहिवासी असून गेली बरीच वर्ष 20 ते 25 वर्ष माझ्या कब्जा भोग्यात असलेली जमीन, त्या जमिनीमध्ये मी भात शेती करतो आहे, नाचणा करतो आहे, आणि त्या जमिनीमध्ये माझा म्हणजे गुरांचा गोठा आहे. एवढं असूनसुद्धा पोलीस पाटील विनाकारणी मला त्रास देत आहेत. गावचे पोलीस पाटील निद्रा राजन परब व त्यांचे कुटुंबीय, त्यांना मी वेळोवेळी सांगितलेलं आहे, तुमची जर जमीन असेल तर तुम्ही त्याची अधिकृत गव्हर्नमेंट मोजणी करून घ्या, तुमची समजा झाली तर आम्ही ती सोडून द्यायला तयार आहोत. आणि हा जो सर्वे नंबर आहे तो 97 सर्वे नंबर आहे आणि त्याच्यात 54 भागधार आहेत. काय त्याच्यात त्यांची कुठची आणि आमची कुठची आहे हे आम्ही नक्की सांगू शकत नाही. त्याच्यासाठी त्यांनी आम्ही सांगितलेलं आहे त्यांना वेळोवेळी, तुम्ही गव्हर्नमेंट मोजणी करा आणि तुमची असेल तर ताब्यात घ्या. असं न करता गावचे पोलीस पाटील निद्रा राजन परब हे अनाधिकृतपणे वागतात. वेळोवेळी मी पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज केलेले आहेत, तहसील साहेबांना पण आपण वेळोवेळी विनंत्या केलेल्या आहेत, अर्ज त्या दिलेले आहेत, उपोषण झाली ह्या संदर्भात, त्यानंतर प्रांतसाहेबांना पण दिलेले आहेत, पण शासन काही याच्यावरती दाद घेत नाही. आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतायत असं एकंदरीत आमच्या आता लक्षात आलं आहे ते, तर आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा ह्याच्यासाठी मी आता इथे लाईव्हवरती स्वतः आलो. मी कोणाच्या दबावाखाली आलो नाही, स्वतः मीच निर्णय घेऊन आलो आहे. तर कुठेतरी हे जे पोलीस पाटील आहेत असे अनाधिकृत वागत आहेत तर त्यांना कुठेतरी पदातून मुक्त करावे, आणि असे जर राहिले तर पूर्ण गावाला त्याचा त्रास होईल. मला तो होतोच, पण तो गावाला होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही प्रशासनाला वेळोवेळी अर्ज विनंती केलेले आहे, पण कोण प्रशासन याच्यात दाद घेत नाही. प्रत्येक वेळी आम्ही नियमित कार्यवाही करू असं लेटर देतात, पण काही तिथे ते हे करत नाहीत. आता काल परवा दिवशी 9 तारखेला 10 तारखेला आमच्या हाताच्या गुंजीला साईडला आग लावली. मी ताबडतोब पोलीस स्टेशनला गेलो बांदा, त्यांना तक्रारी अर्ज दिला 9 तारीख 10 तारखेला, पण स्वतः पोलीस स्टेशन काही येऊन पाहणीसुद्धा केली नाही. मग सर्वसामान्य माणसाने काय करायचं आणि कसं जीवन जगायचं ह्याचा मला न्याय मिळावा, नसेल तर मी राज्य स्तरावरती जाऊन हा मला प्रयत्न करावा लागेल.